आपली सही मराठीत असावी असं प्रत्येकाला वाटतं पण या नव्या एकविसाव्या शतकामध्ये आपण प्रत्येकजण आपली सही इंग्रजीमध्येच करतो कारण मराठीत सही करणं आपल्याला जमतच नाही पण आपल्यासोबत आज एक असा अवली आहे जो मागच्या सतरा वर्षापासून न चुकता साहित्य संमेलनामध्ये हजेरी लावतो आणि लोकांना वळणदार सही काढायला शिकवतो आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत गोपाळ वाकोडे गोपाळजी किती वर्षापासून साहित्य संमेलनाला येता आणि हे लोकांना सही शिकवण्यामागचं काय उद्दिष्ट काय तुमचं सर मी सतरा वर्षापासून दर साहित्य संमेलनाला मी जात असतो दोन हजार पाचपासून मी सुरुवात केली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथून मी सुरुवात केली आणि आजपर्यंत मी बारा संमेलनामध्ये हजेरी लावलेली आहे तुमचा व्यवसाय काय आहे मी शिक्षक आहो मी ड्रॉइंग टीचर श्री सिद्धेश्वर विद्यालय सुलतानपूर येथे तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथे मी शिक्षक आहे तुम्ही शिक्षक आहात तरी तुम्हाला असं का, तुम का वाटतं की दर साहित्य समेला आपण जावं आणि लोकांना मराठीतून वळणदार सही का, सही काढायला शिकवावी यातून काय साध्य होणार आहे सर आज आपण शंभर सहाची लिस्ट जर बघितली तर शंभर सहामध्ये दोन चार पाच सहयाच फक्त मराठीमध्ये असतात बाकी सगळ्या सह्या इंग्रजीमध्ये असतात आज अशी गोष्ट आहे की मराठी सही म्हणजे लोकांना हमीपणा वाटतो हमी शिकलेलं पण वाटतो अशा याच्यामध्ये मी असा विचार केला की जर लोकांना आपण मराठी भाषेमध्ये सही जर शिकवली तर लोक मराठी भाषेमध्ये सही शिकतील मी अतिशय सुंदर पद्धतीनं अतिशय व्हियापी पद्धतीची अतिशय एकदम रिच अशी सही मराठीमध्ये लोकांना मी न नमुने खातील देत असतो आणि त्यामधून जे आवडली ते सरावाने लोक शिकत असतात आत्तापर्यंत किती लोकांना तुम्ही सह्या करायला शिकवले आता या महाराष्ट्रभर मी संपूर्ण फिरलेलो आहो लाखो किलोमीटर मी फिरलो ऊन वारा पाऊस याची फरवा न करता या माय मराठीची सेवा करण्यासाठी मी फिरतो आहे आणि या सतरा वर्षामध्ये जवळपास सहा लाख लोकांना मी सही दिलेली आहे आणि ते सहा लाख लोक माझ्या सहीवरून वरून ते सही शिकलेले आहेत मराठीमध्ये या अवलियाने आतापर्यंत सहा लाख लोकांना मराठीत सही करायला शिकवलंय हे काही छो, छोटं काम नाहीये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होतो साहित्य संमेलनासारख्या ठिकाणावर एक अवलिया मागच्या सतरा वर्षापासून आपला स्टॉल लावतो आणि प्रत्येकाला मराठीत सही करायला शिकवतो मराठी भाषा ही रुजली पाहिजे वाढली पाहिजे आणि तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे यासाठी सर्व स्तरातून जसे प्रयत्न होतात हा पण एक छोटासा प्रयत्न आपल्या भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी नक्कीच यशस्वी ठरेल सुंदर मला वाटलं नव्हतं माझी सही एवढी छान आणि सुंदर मिळेल धन्यवाद हे होते गोपाळ वाकोडेजी मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी प्रत्येक माणूस परीने काम करतोय मराठीमध्ये सही करणं ही पण एक महत्त्वाची बाब असं मला वाटतं ज्याने मराठी रुजेल वाढेल आणि ती लोकांपर्यंत पोचेल मंगेश भिसेसह विजय हिवरे झी मीडिया उदगीर